अध्यक्ष मोदय खरं म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भात बोलत असताना उस्मानाबादची घटना काल मी मांडली पंधरा दिवसापूर्वी पारधी समाजाच्या एका महिलेचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला आणि अध्यक्ष मोदय काल एक महिलेची चिठ्ठी या ठिकाणी मी वाचून दाखवली आणि ती स्पष्टपणे म्हणते कि जो तिथला पोलीस आहे त्यांनी बंदूक दाखवून माझ्यावर बलात्कार केला आणि म्हणून मी आत्मत्या या ठिकाणी आत्महत्या करते अध्यक्ष मोदी या घटना फार गंभीर आहे कुठेतरी या संदर्भात आम्ही कायदे करतो पण नेमकं का त्या कायद्याचं होतं काय याही संदर्भात अध्यक्ष मोदय लक्ष देण्याची गरज आहे आता आपण बघा ज्या अंकितामुळे हिंगणघाटच्या आपण शक्ती कार्याचा विषय आणला आज तिला देखील आपण न्याय देऊ शकलो नाही आपण अध्यक्ष महोदय तेवढं तर सोडून द्या काही गोष्टी ज्या असतात या भावनेच्या गोष्टी असतात अंकिताच्या अंत्यविधीच्या वेळी सरकारने लेखी आश्वासन दिलंय की आम्ही आर्थिक मदत करू आणि कुटुंबातल्या सदस्याला नोकरी देऊ अजून अध्यक्ष मध्ये वर्ष उलटून गेलं हे आश्वासन सरकारने पूर्ण केलं नाही काही गोष्टी अध्यक्ष महोदय या आपल्या नियमाच्या कायद्याच्या पलीकडे जाऊन करायच्या गोष्टी असतात पण अशा प्रकारे अध्यक्ष महोदय काही होताना आपल्याला दिसत नाही